आम्ही राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकू असा सर्वे भारतीय जनता पक्षाचा. आता दोन राज्यांमध्ये, पाचपैकी दोन राज्यांमध्ये आम्ही बऱ्यापैकी ताकदवर आहोत आणि बऱ्यापैकी तिथे जिंकण्याचे आम्हाला स्कोप आहे, ऑप्स आहे. 17-19 निवडणुका झाल्या आणि आम्ही राजस्थानमध्ये 25-24 खासदार आमचे निवडून आले. मध्य प्रदेशमध्ये 25 खासदार आमचे निवडून आले. आता आमचा जो सर्वे आहे भारतीय जनता पक्षाचा, त्याच्यामध्ये आम्ही राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकू असा सर्वे भारतीय जनता पक्षाचा. तेलंगणा आणि छत्तीसगड आम्हाला अवघड आहे. तेलंगणा तर खूपच अवघड आहे, कदाचित आम्ही तेलंगणामध्ये खूप लांब जाऊ. छत्तीसगडमध्ये आम्ही बऱ्यापैकी आमदार होते, पण सत्तेत येऊ का नाही मला शाश्वत आहे, म्हणजे मला खात्री वाटत नाही. या दोन राज्यांमध्ये मिझोराममध्ये पण आमचं स्वतःचं कधीच सरकार नव्हतं, घटक पक्ष म्हणून आम्ही तिथं असायचो. परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यात बऱ्याच सर्व्हेंमध्ये आम्ही जिंकतोय, बऱ्याच सर्व्हेंमध्ये काँग्रेस जिंकतंय. तर ते संपूर्ण जेव्हा मतदान सगळं संपेल तेव्हा तिथला सगळा सर्व्हे येईल आपल्याला. परंतु आता दोन राज्यांमध्ये, पाचपैकी दोन राज्यांमध्ये आम्ही बऱ्यापैकी ताकदवर आहोत आणि बऱ्यापैकी तिथे जिंकण्याचे आम्हाला स्कोप आहे, ऑप्स आहे. ह्या निवडणुका लोकसभेच्या लिटमस टेस्ट असं म्हणता येईल का? असं तुम्ही मानता काही नसतं. आपण जर बघितलं 2017 आम्ही 3-4 राज्य हरलो, त्यात आमचं कुठल्याच राज्यात आमचं सत्ता नव्हती. म्हणजे राजस्थान आम्ही बरे हरलो होतो, मध्य प्रदेश हरलो होतो, छत्तीसगड हरलो होतो, तेलंगणा आमचा काही संबंध नव्हता, आम्ही 3 गेलो होतो. मिझोराममध्ये आमचा घटक पक्ष, म्हणजे आम्ही ज्यांना सपोर्ट केला, तर कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही राज्यामध्ये आमची सत्ता आली नव्हती. नंतर आम्ही मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराजे शिंदे आमच्याकडे आले आणि आम्ही तिथं सरकार स्थापन केलं. परंतु कुठल्याही राज्यामध्ये आमचं सरकार नसताना 17-19 निवडणुका झाल्या आणि आम्ही राजस्थानमध्ये 25-24 खासदार आमचे निवडून आले. मध्य प्रदेशमध्ये 25 खासदार आमचे निवडून आले. छत्तीसगडमध्ये 12-10 खासदार आमचे निवडून आले. म्हणजे आपण जर तो पाहिला 19, म्हणजे नरेंद्र मोदींचा जो फॅक्टर आहे तो त्या राज्यांमध्ये पण झाला जिथं स्थानिक लेवलला आम्ही हारलो होतो. त्यामुळे स्थानिक लेवलच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, स्थानिक म्हणजे विधानसभा, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांवरती निवडणूक अवलंबून असती आणि केंद्रची जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा माननीय नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवून त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून सरकार 19 आमचं देशात 273-372 पोहोचलो आम्ही. त्यामुळे आम्ही ह्या निवडणुकांना 2024 सेमीफायनल वगैरे असं काही मानत. राज्यामध्ये आज अनेक नेते भाकिते करतात, रोजच वेगवेगळे भाकिते करतात, मात्र काही थोडे थोडकेच लोक आहेत त्यांना गांभीर्याने घेतलं जातं, त्यापैकी तुम्ही, तुमचे अंदाज फार खरे ठरतात. तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला तर कागदावर लिहून देतो अशा आकडे लिहून दिले होते, आता तेच धाडस तुम्ही आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत दाखवणार का? नक्कीच दाखवता येईल, परंतु त्यासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घोषित व्हायला हवेत, समोरच्यांचे उमेदवार घोषित व्हावं लागतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की समोरच्या उमेदवाराकडे किती मत आहेत स्वतःची, त्या पक्षाला मानणाऱ्या जनतेची, म्हणजे जाती धर्माची म्हणायला आपल्याला हरकत नाही की कुठला कुठला समाज कुठल्या, आपल्या भारतामध्ये एक मात्र आहे की प्रत्येक समाज प्रत्येक पक्षाला मानधील झाले. त्या समाजाची मतं त्या मतदारसंघात किती आहेत, भारतीय जनता पक्षाला मानणारा काही वर्ग आहे त्या समाजाची मतं किती आहेत, अशी मतं निवडून स्वतः जो उमेदवार उभा आहे त्याची मतं किती आहेत, हा सगळा समोर किंवा समोरचा माणूस आहे उमेदवार आमचा. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस असेल, काँग्रेसच्या विरोधात राष्ट्र आमचा भारतीय जनता पक्ष असेल, त्या वैयक्तिक उमेदवाराची छबी काय आहे त्या शहरामध्ये. आता आम्ही एक्झाम्पल तुम्हाला कसब्याचं उदाहरण देतो की कसब्यात आम्ही पूर्ण ताकद लावली होती, परंतु दंगेकर हा उमेदवार आमच्या उमेदवारापेक्षा सरशी होता. आम्हाला काँग्रेसने नाही हरवलं तिथं, तिथं दंगेकरीने हरवलं आम्हाला, तिथं भाजप नाही पडला, आमचा उमेदवार पडला. अशी काही गोष्टी असतात जे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर त्याचं तुम्हाला आपल्याला भाकीत करता येईल किंवा आपल्याला तंतोतंत अंदाज सांगता येईल किंवा काय होऊ शकते.